आणि यानंतरची बातमी नाशिक मधली आहे. हिट अँड रन प्रकरणामध्ये अखेर पोलिसांना यश मिळालेलं आहे. मद्य तस्कर राहुल सहानीला सिल्वासामधून अटक करण्यात आलेली आहे. आरोपी राहुल सहानीवर गुजरातमध्ये मद्य तस्करी प्रकरणी 7 गुन्ह्यांची नोंद आहे. मद्य तस्करीचं एक मोठं रॅकेटच कार्यरत असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलेला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांना आता तपासामध्ये यश मिळाल्याचं दिसत आहे. मद्य तस्कर राहुल सहानी याला सिल्वासामधून नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे. अवैध मद्य तस्करी प्रकरणाच्या अनुषंगाने तपासामध्ये आता नाशिक ग्रामीण पोलिसांचा वेग आलेला आहे. मद्य तस्करीचं एक मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता. या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलिसांचा तपास देखील सुरू होता. अखेर मद्य तस्कर राहुल सहानी याला सिल्वासामधून अटक झालेली आहे. ही अत्यंत मोठी कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांनी आता केलेली आहे. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया. शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. शुभम, नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही एक मोठी कारवाई केली आहे, तपासामध्ये त्यांना मोठं यश मिळाल्याचं दिसतंय, काय नेमकी माहिती? नक्कीच, आपण बघतोय नाशिक ग्रामीण पोलिसांची ही मोठी कारवाई समजली जाते आहे. नाशिकमध्ये 8 जुलैला चांदवड मनमाड महामार्गावर मद्य तस्करांच्या वाहनाच्या धडकेत राज्य उत्पादन शुल्काच्या एका कर्मचाऱ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. त्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात राज्यभर चर्चेत आलं होतं. यामध्ये मुख्य जो आरोपी आहेत राहुल सहाणे हा गुजरातमध्ये पळून गेला होता आणि त्याला त्या ठिकाणाहून नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईनं मोठ्या प्रमाणात या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे त्याचा आणि नाशिकच्या मद्य तस्करांचं जे रॅकेट आहे ते देखील आता समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता राहुल सहाणे याला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. राहुल सहाणे हा गुजरातमध्ये त्याच्या घरी असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि या नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ज्या संपूर्ण कारवाईचा अंदाज आल्यानंतर तो त्या ठिकाणाहून घराच्या मागे जाऊन त्या ठिकाणी तो दोरीच्या साह्याने खाली. ठीक आहे शुभम, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. या कारवाईनंतर आता हे एक मोठं रॅकेट असल्याचा संशय नाशिक ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केलेला होता. या अनुषंगानं आता पुढचा तपास निश्चितपणे सुरू असेल. नमस्कार, मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.